लोहा तालुक्यातील ढाटा औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सवर्ड फर्टिकेम कारखान्यात उंचावर सुरू असलेल्या पत्र्याचं काम करत असताना पत्र्यावरून पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडल्यानं कामगार वर्गात एकच खळबळ उडाली असून येथील वातावरण भरभीत झालं आहे. आज दुपार दरम्यान कारखान्यात पत्रे बसवण्याचं काम सुरू असताना संकेत संजय पाटील वय वर्ष 26 मुक्काम आंबेघर नागोठणे हा इसम उंचावरून खाली पडून जागीच मृत झाला आहे. या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळाली असता इस्माला रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी या इस्माला तपासला असता मृत असल्याचं घोषित करण्यात आलं. मात्र या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.